रहाड आयटमच्या गोडाऊनला लागलेली आग ही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होती आणि खूप मोठ्या प्रमाणावरती या परिसरामध्ये या लागलेल्या आगीच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुदैवानं त्या गोडाऊनमध्ये व्यक्ती फार कोणी नव्हत्या आणि त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं जीवितहानी झालेली नाही. परमेश्वराचीच कृपा आहे. एका कामगाराला थोड्याशा इंजुरीज त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याला ऐरोली इथल्या बस हॉस्पिटलला नेण्यात आलं आहे. कंपनीच्या माध्यमातून ही अशी आग कशामुळे लागली, कोळसा जो स्टॉक ठेवलेला होता त्या कोळशाला आग लागली आहे किंवा केमिकल्स होतं त्याला आग लागलेली आहे, ते कशामुळे आग लागली याचा शोध घेतला जाईल. तिथे असलेले फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील किंवा त्याचबरोबरनं इंडस्ट्रीयल सेफ्टीवाले या सगळ्यांनीच याची तपासणी केली पाहिजे आणि त्या माध्यमातून आगीचं योग्य कारण शोधून ते आग कशामुळे लागली हे तपासलं गेलं पाहिजे. आणि अशा आगी अशी आग लागल्यावर त्यावेळेला ज्या प्रतिबंधात्मक यंत्रणा त्या इन्स्टॉल केलेल्या असतात, तशी ही पाईपलाईन आहे, तर त्या कार्यरत झाल्या का, किती फंक्शनिंग झाल्या, नाही झाल्या तर कशामुळे नाही झाल्या, या संदर्भातली सुद्धा चौकशी त्यांनी केली पाहिजे आणि तशा पद्धतीची मागणी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी करणार. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.